नमस्कार, लक्ष्मी गुरुकुल काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटर मध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहे आणि तेही तुम्ही घरी बसल्या स्वतः आता माझ्या या व्हिडिओज मध्ये तुम्ही माझ्या सोबत करणार आहात आणि एक आनंद घेणार आहात आणि तो म्हणजे हिप्नोसिसचा आनंद घेणार आहात. तुम्हाला माहिती आहे की जर तुम्हाला हिप्नोटिस्ट कोच बनायचं असेल ना, तर नक्की आमचा 2 डेज मास्टरी इन वर्कशॉप आमचा जॉईन करा. त्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. सो मी डॉक्टर मारुती खामकर, मी गेली 10 वर्ष प्रॅक्टिस करत आहे ॲज अ हिप्नोथेरपिस्ट, ॲज अ सायकोलॉजिस्ट, ॲज अ मोटिवेशनल ट्रेनर्स, पब्लिक स्पीकर्स, मेमरी ट्रेनर्स, ॲज अ एनएलपी सर्टिफिकेशन, एनएलपी प्रॅक्टिशनर कोच, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कोच म्हणून काम करत आहे. सो आज आत्ता तुम्ही रेडी आहात का? हा डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला स्वतःमध्ये आणायचा आहे आणि ते प्रॅक्टिस करायचं आहे. अनेक क्लायंट्स आपल्या ऑफिसमध्ये येतात आणि विचारतात की सर मी डीप ट्रान्समध्ये कसा जाऊ. सो प्लीज माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी मात्र दाबायला विसरू नका, कारण हे व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करतील, एनर्जी देतील आणि इन्स्पायर करतील. खरंच मित्र हो, हिप्नॉटिझममध्ये तुम्ही स्वतःचं आयुष्य जबरदस्त बनवू शकता, स्वतःचं करिअर बनवू शकता. मी तळमळीने सांगतोय, कारण हा पूर्ण हिप्नॉटिझम हा कोर जो आहे तो खूप मोठा वास्ट सब्जेक्ट आहे, मोठा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये अनेक ब्रांचेस आहेत. पण स्टेप बाय स्टेप तुम्ही जर शिकत गेलात तर नक्की तुम्हाला त्या हिप्नोसिसमध्ये तुमचं करिअर भेटू शकतं. तुम्ही हिप्नॉटिस्ट कोच बनू शकता, तुम्ही हिप्नोथेरपिस्ट बनू शकता, किंवा तुम्ही अनेक आता गेंडम आलेला आहे मंत्र मॅग्नेटिझम तुम्ही करून त्याच्यामध्ये हिलिंग प्रॅक्टिस तुम्ही लोकांना देऊ शकता, लोकांचं आयुष्य खूप छान पद्धतीने तुम्ही त्यांना जीवन देऊ शकता. सो चला तर आज आपण जे डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत त्याचं नाव आहे सजेस्टेबिलिटी टेस्ट इन हिप्नोसिस. ज्यावेळी एखादा क्लायंट आपल्या क्लिनिकमध्ये ऑफिसमध्ये येतो त्यावेळी त्या क्लायंट्स तो खरंच डीपमध्ये जाऊ शकतो का, की तो लाईट ट्रान्समध्ये जाऊ शकतो, की तो मिडियम ट्रान्समध्ये जाऊ शकतो, की डीप ट्रान्समध्ये जाऊ शकतो, हे त्याच्या सजेस्टेबिलिटी टेस्टवरती लगेच तुम्ही त्याला क्लिक करू शकता. सजेस्टेबिलिटी टेस्ट अनेक प्रकारच्या सजेस्टेबिलिटी टेस्ट आहेत, त्यामध्ये मी आज तुम्हाला जी देणार आहे ती सजेस्टेबिलिटी टेस्ट तुम्ही तुमच्या नातेवाईकांवरती, तुम्ही तुमच्या घरी सुद्धा अनेकांवरती काय करू शकता, यूज करू शकता आणि त्याची अवेअरनेस तुम्ही त्याच्यामध्ये डेव्हलप करू शकता. असं नाही की सजेस्टेबिलिटी टेस्ट हिप्नोटिस्टनेच करायला पाहिजे असं काही नाही, ते कोणीही करू शकतं. आणि ती सजेस्टेबिलिटी टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी काय करू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये आतमध्ये त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याला देऊ शकता, इनपुट करू शकता, जेणेकरून त्याचं आयुष्य खूप छान बनेल. सो सुरुवातीला आपण आता जी सजेस्टेबिलिटी टेस्ट बघायची आहे, सो रेडी, आर यू रेडी? सो कम्फर्टेबल बसा, एका चेअर कम्फर्टेबल जिथे चेअर आहे त्या चेअरवरती तुम्ही आता बसून घ्या. मी एक 30 सेकंड देतो, कोणी रूम मध्ये नसावं, एकटेच एका साईडला या, कारण हा डेमॉन्स्ट्रेशन साठी तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेशनची गरज असते, खूप कॉन्सन्ट्रेशनची गरज असते, एकाग्रतेची गरज असते. आणि जेवढी एकाग्रता असेल, लक्षात घ्या, तुम्ही एखादी सजेस्टिबिलिटी टेस्ट ऍज अ हिप्नोटिस्ट म्हणून नवीन करिअर सुरुवात करत असता, त्यावेळी सुरुवातीला तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नसणार आहे की मी हे होईल का, तो जाईल का, अशा प्रकारच्या मिथ्स, अशा प्रकारचे विचार मनामध्ये न आणता तुम्ही त्याच्यासमोर कॉन्फिडेंटली तुम्हाला उभारायचं, येस मी त्याला हिप्नोटाइज करणार आहे, हा तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला काय करू शकतो, समोरच्या मध्ये काय करू शकतो, त्याला ट्रान्स मध्ये घेऊन जायला तुम्हाला हेल्प होऊ शकते. सो रेडी, चेअरवरती बसा, डोळे बंद करायचे नाहीत. आता तुम्हाला काय करायचं असं इमॅजिन करायचं, हा उजवा हात आहे, ओके, किंवा मग हा आपण उजवा हात पकडू आणि हा डावा हात, ओके. सो उजव्या हातामध्ये असंही नाही, मी जेव्हा तुम्हाला डोळे बंद करायला सांगेन तेव्हाच तुम्हाला डोळे बंद करायचे, आता तुम्हाला डोळे बंद करायचे नाही. फक्त तुम्हाला पहिले इन्फॉर्मेशन समजून घ्या की काय आपण ह्या ह्याच्यामध्ये देणार आहोत, ट्रान्समध्ये किंवा ह्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये. सो पहिल्यांदा उजवा हात पुढे करायचा, डावा हात असा करायचा, उजवा हात वरच्या दिशेने, डावा हात खालच्या दिशेने तळात, ओके. आता असं इमॅजिन करायचंय की उजव्या हातामध्ये एक भरलेली बादली, पाण्याची बादली आपण याच्यावरती ठेवलेली असं इमॅजिन करायचंय.
आणि याच्यामध्ये याच्यामध्ये असं इमॅजिन करायचं लेफ्ट हँडला की असे 10 ते 15 बलून्स तुम्ही त्या रश्शीने तुमच्या हाताला बांधले आहेत. ओके ओके. आणि ते वरच्या दिशेने जात आहेत आणि बादली म्हटलं की वजन आलं मग ते काय होणार हळूहळू खाली जाणार. आणि बलून्स म्हटलं फुगे म्हटलं ते हलके असतात ते कुठे जातात आकाशाच्या दिशेने जातात. असं इमॅजिन करायचं. एवढं समजलं तुम्हाला? फील करा, अनुभव घ्या, एक्सपिरियन्स करा. तुम्हाला जर आवड आहे हिप्नॉटिझम बनण्याची, हिप्नॉटिस्ट कोच बनण्याची, हिप्नॉसिस बनून तुमचं आयुष्य करिअर घडवायचं असेल तर नक्की तुम्हाला हे करावं लागेल. ठीक आहे. आणि आजपासून डेमॉन्स्ट्रेशन तयार करायला घ्या घरामध्ये, छोटे छोटे डेमॉन्स्ट्रेशन. कारण मी गेली 10 वर्ष, तुम्ही म्हणाल सर आज 2 दिवसामध्ये शिकतो आणि लगेच प्रॅक्टिस लगेच मी समोरच्या व्यक्ती होते, नाही. तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस इज मेड परफेक्ट मॅन, लक्षात घ्या. परफेक्शन यायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस लागेल, त्या गोष्टीचं प्रॅक्टिस लागेल. मग काय करावं लागेल? ओके, असंही आता डोळे बंद करा. मी जसं जसं तुम्हाला बोलणार आहे तसं तसं माझ्या सूचनांवरती तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, मन एकाग्र करायचं आहे. सुरुवातीला डोळ्याचे वरती घ्या, थर्ड अज्ञचक्रामध्ये बघा, कम्फर्टेबल बसा चेअर वरती, डोळ्यांची उघडझाप करू नका आणि डोळे वरती थर्ड आय मध्ये बघत असताना, अज्ञचक्रामध्ये बघत असताना डोळे खूप जड, डोळे खूप जड, अगदी डोळे खूप जड, अगदी डोळे खूप जड, अगदी डोळे खूप जड. डोळे बंद करायचे नाहीत. डोळ्यावरचा ताण अगदी अगदी सहज वाढत चाललेला आहे, अगदी सहज वाढत चाललेला. डोळ्यामधून पाणी येत आहे. डोळे अगदी गाढ, अगदी गाढ, अगदी गाढ अवस्थेमध्ये जाणार आहेत. डोळ्यावरचा ताण अगदी वाढत, अगदी वाढत, अगदी अगदी वाढत जाणार आहे. आणि पिक स्लिप, डोळे बंद करा, पिकली बंद करायचे आणि तुमचे डोळे पूर्णपणे बंद झाले असं इमॅजिन करायचंय. आणि आता दोन्ही हात असे समोर घ्यायचे, एक उजवा हात वरच्या दिशेने तळहात आणि डावा हात तुमचा जमिनीच्या दिशेने तळहात. आता असं इमॅजिन करा, दोन्ही हात पुढे घ्या. मी आता 1 ते 10 अंक काउंट करणार आहे. प्रत्येक आकड्याबरोबर तुम्ही अगदी रिलॅक्स आणि समोरच्या गाढ अवस्थेमध्ये जाणार आहात. 1, 2 समोनाच्या गाढ अवस्थेमध्ये जाणार आहात. 3 तुम्हाला खूप छान रिलॅक्स वाटत आहे. 4 मोर अँड मोर डीप ट्रान्स. 5 6 7 8 मोर अँड मोर डीप ट्रान्स. तुम्ही किती डोळे उघडले तरी, डोळे उघडण्याचे किती प्रयत्न केले तरी तुमचे डोळे उघडणार, कारण पूर्णपणे चिपकलेले आहेत डोळे, पूर्णपणे चिपकलेले आहेत. 10 11 12 13 14 15 मोर अँड मोर डीप ट्रान्स, मोर अँड मोर डीप ट्रान्स. ओके. सो आता इमॅजिन करा की तुमच्या उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेली बादली आहे, ती हळूहळू खालच्या दिशेने जात आहे आणि ज्या हातामध्ये डाव्या हातामध्ये बलून्स आहेत तो हात हळूहळू वरच्या दिशेने जात आहे. मी आता 20 ते 1 अंक काउंट करेन. जसजसे नंबर्स कमी कमी होत जातील तस तसं तुमचे हात उजवा हात खाली जाईल आणि डावा हात वर 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 जाईल. फक्त असं ठेवायचं, एक समांतर लाईन मध्ये ठेवायचं, पॅरलल असे अपडाऊन नाही ठेवायचे. दोन्ही लाईन्स फक्त तळ उजवा हात खालच्या दिशेने, डावा हात वरच्या दिशेने तुमचा खालच्या दिशेने. ओके. उजवा हाताचा जो तळवा आहे तो वरच्या दिशेने आकाशाच्या दिशेने, डाव्या हाताचा जो तळवा आहे तो खालच्या दिशेने जमिनीच्या दिशेने. फक्त पॅरलल ठेवायचं एकामध्ये. आणि आता इमॅजिन करा की तुमच्या दोन्ही हातांमध्ये, उजव्या हातामध्ये खरंच खूप बादली, पाण्याने भरलेली बादली आहे. आणि इमॅजिन करा, व्हिज्युलाइज करा, खरंच तो पूर्णपणे हात जड होत आहे, भारी होत आहे आणि ती बादली आता तुम्हाला सहन होत नाहीये. पूर्णपणे इमॅजिन करा, पूर्णपणे इमॅजिन करा. आणि डाव्या हातामध्ये बलून्स आहे, डाव्या हातामध्ये बलून्स आहे, डाव्या हात पूर्णपणे वरच्या दिशेने चाललाय, वरच्या दिशेने चाललाय. उजव्या हातामध्ये बादली आहे, उजव्या हातामध्ये बादली आहे, पाण्याने भरलेली बादली आहे, तो खालच्या दिशेने चाललेला आहे. पूर्ण इमॅजिन करायचं, पूर्ण इमॅजिन करा. मी आता 20 ते 1 अंक पुन्हा काउंट करेन. प्रत्येक आकडा जसजसं कमी कमी होत जाईल तस तसं तुमचे दोन्ही हातांमध्ये फ्लेक्सिबिलिटी यायला लागेल, पूर्णपणे त्याच्यामध्ये डिस्टन्स वाढेल. 20 19 18 17 16 15 14 13 12 मोर अँड मोर डीप ट्रान्स. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 ओपन युअर आईज, ओपन युअर आईज, ओपन युअर. बघा आता तुमच्या हातांमध्ये काय डिस्टन्स आहे. सो दॅट इज सजेस्टिबिलिटी, सजेस्टिबिलिटी याला आपण म्हणतो ना बलून्स. ओके. बलून अँड हेवी वेट, बलून अँड हेवी वेट.
डेमॉन्स्ट्रेशन. सो यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, एखाद्या क्लायंटचं एखाद्या व्यक्तीचं तो किती ट्रान्समध्ये जाऊ शकतो या सजेस्टेबिलिटीवरती तुम्ही काय करू शकता, त्याला ठरवू शकता, डिसाईड करू शकता. येस, सो आशा करतो की तुम्ही घरी प्रॅक्टिस करा आणि सजेस्टेबिलिटी झाल्यानंतर तुम्ही त्याला अशा सजेशन द्या की डे बाय डे अँड एव्हरी डे ऑन एव्हरीवेअर ऑन बिकमिंग यू आर बेटर अँड बेटर. सो अशा प्रकारच्या सूचना त्याला द्या, त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातील आणि तशा पद्धतीने त्याचं बिहेवियर व्हायला लागेल, तशा पद्धतीचा त्याचा थॉट पॅटर्न व्हायला लागेल. सो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. ज्यांना ज्यांना हिप्नोसिस शिकण्याची गरज आहे, ज्यांना असं वाटतं की मला हिप्नोटिस्ट कोच बनायचं आहे, त्यांनी नक्की आम्हाला संपर्क करा. आणि तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर माझ्या टीमशी तुम्ही संपर्क साधू शकता. ऑफिसचा नंबर खाली दिलेला आहे. त्यामुळे अजून तुम्हाला काही काउन्सिलिंग करायचं असेल, ट्रीटमेंट संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर खाली दिलेल्या नंबर्सवरती संपर्क करा. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी मात्र दाबायला विसरू नका, कारण हेच व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करतील, एनर्जी देतील आणि इन्स्पायर करतील. जय महाराष्ट्र, जय शिवराय.